वेलकम टू इमॉर्टल बायोलॉजी आपण बघत आहेत ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस या चॅप्टरची सिरीज आणि यामध्ये सेकंड लास्ट पॉइंट आहे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व डिसोसिएशन म्हणजे काय टिश्यू लेवलला गेल्यानंतर ऑक्सिजनला टिश्यूसाठी सोडून देणे म्हणजे कडे जातील या उद्देशाने ऑक्सिजनला आपण रिलीज करत असतो तिथं ओके okay, आपण म्हणजे आपली इंटरनल कंडिशन ओके सो असोसिएशन आणि डिसोसिएशन मधला डिफरन्स तुम्हाला माहिती आहे असोसिएशन म्हणजे काय हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजनचं कंबाईन होणे म्हणजे हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच होणे ओके आणि डिसोसिएशन म्हणजे हिमोग्लोबिन आहे तो ऑक्सिजनला रिलीज करून देतो ओके बघा असोसिएशन कुठे होते असोसिएशन मध्ये होते का तर पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन काय असते तिथं काय असते त्यामुळं त्या, त्या प्रेशरच्या मुळे काय होते ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन सोबत बाइंड होतो ऑब्वियसली जिथं ऑक्सिजन जास्त असणार आहे तिथं सी ओ टू कमी असणार आहे ओके okay, अजून काही कंडिशन आहेत जसं की एच पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत हे एच पॉझिटिव्ह आयन्स काय असतील कमी जिथे ऑक्सिजन जास्त आहे बाकी सगळ्या कंडिशन कमीच असतील फक्त एक लक्षात घ्या एच पॉझिटिव्ह आयन्स कमी झाले आहेत त्यामुळे पी एच नॉर्मल आहे व्यवस्थित आहे ओके okay, देन अजून टेम्परेचर जे आहे तेही कमीच आहे त्यानंतर टू कॉमा थ्री बी जीराईड हे पण कमी असेल या सगळ्या कंडिशन कमी आहेत कुठे लंग्जमध्ये त्यामुळे असोसिएशन होते हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच होतो कुठे लंग्जमध्ये आणि डिसोसिएशन काय असणारे डिसोसिएशन टोटली याच्या अपोजिट हे इथे लंग्ज मध्ये होते असोसिएशन तर डिसोसिएशन कुठे होते टिश्यूच्या जवळ टिशू ओके जवळ कार्बन डायऑक्साइडची अमाऊंट जास्त आहे पार्शियल प्रेशर ऑफ सी ओ टू हाय असल्यामुळं पार्शियल प्रेशर ऑफ ओ टू काय होईल कमी होईल देन एच पॉझिटिव्ह आयन्स इनक्रीज होतील कशामुळे इन्क्रीज होती आपण पाहिलं होतं ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड त्यामुळे त्यामध्ये बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये जाते वेळेस एच पॉझिटिव्ह आयन्स आणि एच सी ओ थ्री निगेटिव्ह आयन्स तयार झाले होते एच पॉझिटिव्ह आयन्स इन्क्रीज झाले त्यामुळं पी एच काय होतो इक्रिज होतो ओके एक लक्षात घ्या एच पॉझिटिव्ह आयन्स इन झाल्यानंतर पी एच कमी होतो टेम्परेचर हाय होते कधी असं नोज जवळ हात नेऊन बघा जी एअर आपण एक्झेल करतो ती थोडी वॉर्म असते बिकॉज ऑफ द टेम्परेचर ओके आणि टू कॉमा थ्री सॉरी बी पी जी बिस फॉस्फो uh, जो आहे हा इन्क्रीज होतो आता याचं काय काम आहे हा काय करतो हिमोग्लोबिनच्या ग्लोबिन पार्टला जाऊन अटॅच होतो ज्यामुळे ऑक्सिजन रिलीज केला जातो कुठं करायचं आपल्याला टिश्यूच्या लेवलला ऑक्सिजन रिलीज करायचा ओके म्हणजे डिसोसिएशन करण्यासाठी टू कोमा थ्री बी पी जी पण गरजेचा आहे या सगळ्या कंडिशन होता डिसोसिएशन मध्ये ओके सो so, असोसिएशन आणि डिसोसिएशन इथे क्लिअर झालेलंच आहे आता पाहू सॅच्युरेशन नेमकं काय का असते बघा एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल जो आहे हा चार ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅच करू सो so, हे चार ऑक्सिजनचे मॉलिक्युल कॅच करणे किंवा ट्रॅव्हल ट्रान्सपोर्ट करून घेऊन जाणे याला सॅच्युरेशन म्हणतो फुल्ली सॅच्युरेशन म्हणजे काय चार जागा आहेत आणि चारही जागेवर ऑक्सिजन असणे याला सॅच्युरेशन म्हणतात ओके याला आपण हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन म्हणणार ऑब्विसली ज्यावेळेस एक कमी होईल त्यावेळेस सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट अजून एक कमी झाला तर अजून एक कमी झाला तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सॅच्युरेशन आहे असं म्हणू शकतो आपण ओके okay, सो so, आपल्याला पाहायचा आहे ऑक्सिजन डिसोसिएशन डिसोसिएट कसा कसा करतो लंग्जमध्ये फुल्ली सॅच्युरेटेड आहे म्हणजे डिसो असोसिएशन आहे आता तिथून एक 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 एक, एक मॉलिक्युल्स कमी कमी होत जाणार एका हिमोग्लोबिनवरचा हिमोग्लोबिनकडे चार मॉलिक्युल्स आहेत त्या चार मॉलिक्युल्सपैकी एक एक ऑक्सिजनचा मॉलिक्युल कमी होत जाईल म्हणजे डिसोसिएशन होत जाईल ऑक्सिजनचं डिसोशियन्स डिसोसिएशन लंग्सकडून कडे जाईल ओके ह्या कंडिशन पाहायच्या त्यापूर्वी अजून एक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचे तुम्हाला वन ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन अँड ट्रान्सपोर्ट वन पॉईंट थ्री फोर एम एल वन ग्रॅम हिमोग्लोबिन वन पॉईंट थर्टी फोर किंवा थ्री फोर एम एल ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करू शकतो तो आपल्याला हंड्रेड एम एल मध्ये बघायचं आहे हंड्रेड बघा हंड्रेड एम एल ब्लड मध्ये तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे की फिफ्टीन ग्रॅम नियर अबाउट फिफ्टीन ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन असतो हंड्रेड एम एल ब्लडमध्ये फिफ्टीन ग्रॅम हिमोग्लोबिन असतो सो वन ग्रॅम आपण याच कॅल्क्युलेशन केलं तर बघा वन ग्रॅम करतो वन फी फोर टू फिफ्टीन ग्रॅम सो हंड्रेड एम एल मध्ये हंड्रेड एम एल मध्ये नियर अबाउट ट्वेंटी एम एल ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी असते ट्वेंटी एम एल ऑफ ऑक्सिजन कोण कॅरी करतं हंड्रेड एम एल ब्लड ट्वेंटी एम एल ऑफ ऑक्सिजन हंड्रेड एम एल ऑफ ब्लड काय करत असतो ट्रान्सपोर्ट करत असतो आता हे लक्षात ठेवा फक्त ट्वेंटी एम एल कितीमध्ये हंड्रेड एम एल ब्लड मध्ये ट्वेंटी एम एल ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होतो कारण या डिसोसिएशन याचं खूप सारं काम आपल्याला पडणार आहे बघा हा जो खालचा पार्ट आहे हा पार्शियल प्रेशरचा आहे ऍक्च्युली जो डिसोसिएशन कर्व असतो ना हा रिलेशन दाखवत असतो पार्शियल प्रेशर आणि सॅच्युरेशन ऑफ सॅच्युरेशन ऑफ एच बी नॉट ब्लड ब्लड चा सॅच्युरेशन बद्दल नाही बोलत आहे आपण हिमोग्लोबिनच्या सॅच्युरेशन याचं नावच आहे ऑक्झि हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर ओके सो पार्शियल प्रेशर ट्वेंटी फोर्टी सिक्स्टी एटी आणि हंड्रेड ओके हे पार्शियल प्रेशर आहे आणि या लाईनला ओके या लाईनला दिलेलं आहे आपण सॅच्युरेशन ऑफ आप, एच बी वीस चाळीस साठ ऐंशी आणि शंभर पर्यंत पार्शियल प्रेशर जेवढं जास्त तेवढं सॅच्युरेशन जास्त आपण काय पाहिलं एक हिमोग्लोबिन काय करतो चार ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स कॅच करतो ओके तेन, आता बघू यांचं सॅच्युरेशन कसं असतं बुक मध्ये सिंपली तुमच्या सांगितलेलं आहे पी फिफ्टीची व्हॅल्यू वगैरे सांगितलेली आहे पी फिफ्टी फोर्टीन वर होतो ओके ते बघू आपण हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन म्हणजे हिमोग्लोबिनला चारही ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स कुठे मिळणार लंग्समध्ये सो बघा हंड्रेड पर्सेंट आहे कसा आपल्याला वर घ्यावा लागेल हा कर्व असतो याचं नाव जर तुम्हाला कोणी विचारलं की ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व कसा असतो तर हा सिग्मॉइड असतो सिग्मोइड म्हणतात त्याला बघा हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन केव्हा होईल नियर अबाउट पार्शियल प्रेशर किती असणार आहे नाईन्टी एट नाईन्टी एट पार्शियल प्रेशर कुठे असणार लंग्जमध्ये ओके आता पार्शल प्रेशर जसं जसं कमी होत जाईल तसं तसं सॅच्युरेशन कमी होत जाईल हा झाला हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन देवंटी फाईव्ह पर्सेंट सॅच्युरेशन इथे असणार फाईव्ह पर्सेंट सॅच्युरेशन लक्षात घ्या सेव्हन्टी फाय फाईव्ह पर्सेंट सॅच्युरेशन म्हणजे हिमोग्लोबिनकडे सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑक्सिजन आहे म्हणजे त्याचे त्याच्याकडे तीन ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत प्रत्येक हिमोग्लोबिनच्या कड़े ओके सो हे सॅच्युरेशन असेल नियर अबाउट वर ओके अजून एक मॉलिक्यूल कमी झाल्यानंतर फिफ्टी पर्सेंट सॅच्युरेशन फिफ्टी पर्सेंट सॅच्युरेशन कुठे असणार आहे ट्वेंटी फायव्ह टू थर्टी एम एम एच जी एवढ्या प्रेशरला आणि लास्ट आहे ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह तू लक्षात घ्या हंड्रेड सेवेंटी फाईव्ह फिफ्टी आणि ट्वेंटी फाईव्ह कधी होतं एवढं म्हणजे डिसोसिएशन कधी होतं लंग्स लेवलला डिसोसिएशन होणारच नाही बघा हा लंग्स कडून हळूहळू एक एक एक, एक, एक मॉलिक्युल्स खाली सोडत आलेलो आपण म्हणजे ऑब्विसली हा जो पार्ट आहे हा लग्सचा पार्ट आहे ओके आणि हा टिश्यू लेवलचा पार्ट आहे टिशूला ऑक्सिजन देत आला आपण लंग्स, okay, लंग्स मध्ये काय केलं आपण सॅच्युरेशन सॉरी डिसोसिएशन काहीच केलेलं नाही तिथून फक्त ऑक्सिजनला असोसिएट केलं आणि निघून चाललो ओके सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आपण बोलत आहे हिमोग्लोबिन बद्दल हिमोग्लोबिन सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट डिसोसिएशन याचा अर्थ सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट जो आहे हा ब्लडमध्ये आहे ओके आणि फायव्ह पर्सेंट जो आहे फक्त सॉरी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे एकच मॉलिक्यूल आपण कोणाला दिला टिश्यूला दिलेला आहे ओके ही कंडिशन कधी असते सेव्हन्टी फाइव्ह पर्सेंट ऑक्सिजन ब्लडमध्ये राहतो आणि फाईव्ह पर्सेंट कधी दिला जातो सध्याची जी कंडिशन आहे तुम्ही मोबाईलमध्ये बघत आहेत किंवा एखादी मूवी बघत आहेत नॉर्मली तुम्ही सोफ्यावर बसून आराम करतात अशा कंडिशनला तुमची टिश्यू ऑक्सिजनचा रिक्वायरमेंट करणार नाही या कंडिशनला तुमच्या ब्लडमध्ये सेवन्टी फाईव्ह म्हणजे एका हिमोग्लोबिनकडे तीन मॉलिक्युल्स आहेत किती ऑक्सिजनच्या आणि एकच ऑक्सिजनचा मॉलिक्युल त्याने दिलेला आहे असं आपल्याकडे खूप सारे हिमोग्लोबिन आहे प्रत्येकाने एक एकच मॉलिक्यूल दिलाय नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशनला ओके तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे की सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट डिसोसिएशन किंवा सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट जो ऑक्सिजन आहे so हा ब्लड करेला आहे आणि फक्त फायू एम एल फायव्हमएल का म्हणत आहे कारण आपण आत्ताच पाहिलं होतं हंड्रेड एम एल ब्लड काय करतं ट्वेंटी एम एल ऑक्सिजनला काय करतो कॅरी करून घेऊन जाऊ शकतो मग बघा ट्वेंटी एम एलच्या सेवन्टी फायव्ह पर्सेंट येतात फिफ्टीन ओके आणि फायू पर्सेंट जो डोनेट केला तो येतो फक्त फायू एम एल फायू एम एल सो हा फायव्ह एम एल टिश्यूला दिला आणि फिफ्टीन एम एल जो आहे हा ब्लड करे आहे ओके सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट त्यानंतर फिफ्टी पर्सेंट सॅच्युरेशन कधी होते सॉरी डिसोसिएशन कधी होतं म्हणजे काय हिमोग्लोबिन काय करतो <coughs> दोन ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्स कधी देतो ज्या तुम्ही एखादं नॉर्मल काम करत आहेत म्हणजे मोबाईल आहे थोडंसं वॉकिंग करत आहेत मोबाईल बघता बघता किंवा मग जेवण झाल्यानंतर चालतात अशा वेळेस थोडीशी थोडीशी वॉर्मअप अप करत आहेत या कंडिशनला फिफ्टी पर्सेंट सॅच्युरेशन होते म्हणजे टिश्यूजला हिमोग्लोबिन दोन मॉलिक्युल्स देतो ओके सो त्यावेळेस पार्शियल प्रेशर किती असते फोर्टी ओके ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कधी असेल ज्यावेळेस हाय एनर्जी म्हणजे वॉर्मअप करत आहेत रनिंग करत आहेत वॉर्मअप तर झालेलंच आहे किंवा आपण म्हणू कार्डिओ किंवा जास्त हेवी एक्सरसाइज करत आहात त्यावेळेस काय करते त्यावेळेस कडे जस्ट ट्वेंटी फायव्ह राहतात आणि सेवन्टी फाईव्ह पर्सेंट जो आहे हा टिश्यूला दिला जाते तो हा डिसोसिएशन कर असा फ्लो होत जातो सगळ्यात जास्त सॅच्युरेशन कुठे होते लंग्जमध्ये लंग्जने एक 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 मॉलिक्यूल सोडत सोडत इकडे आलेला आहे सो तुम्हाला क्वेश्चन यावर असा विचारला जाईल सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट सॅच्युरेशन म्हणजे ब्लड ब्लडने टिश्यूला किती ऑक्सिजन दिला लक्षात घ्या सेव्हन्टी फाइव्ह सॅच्युरेशन म्हणजे काय हिमोग्लोबिनकडे सेवेंटी फाईव्ह पर्सेंट कार्बन डाय ऑक्सिजन आहे त्याने फक्त फाईव्ह पर्सेंट जो ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे फायव्ह एम एल टिश्यूला ला दिलेला आहे कारण आपण ट्वेंटी एम एल सोबत कॅल्क्युलेट करत आहे समजा मी म्हटलं की फिफ्टी पर्सेंट सॅच्युरेशन फिफ्टी पर्सेंट सॅच्युरेशन तर ट्वेंटी एम एल पैकी टेन एम एल टिशू कडे असणार ओके आणि टेन एम एल कोणाला दिला सॉरी टेन एम एल कोणाकडे असणार आहे ब्लड कडे आणि टेन एम एल कोणाला दिला टिश्यूला मी जर म्हणलं ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ओके तर काय फाईव्ह पर्सेंट फायू एम एल कोणाकडे असेल ब्लडकडे आणि फिफ्टीन एम एल कोणाला दिला ज्यावेळेस जास्त हेवी एक्सरसाइज करतो तो हा होता ऑक्सिजन डिसोसिएशन कर आता बघा लेफ्ट साइडला शिफ्ट होतो आणि राईट साइडला शिफ्ट म्हणजे काय कलर चेंज करू आपण मध्ये ऑक्सिजनची कमतरता असते म्हणजे एकतर जास्त उंचीवर गेलो त्यावेळेस किंवा अशा बॉडीमध्ये पण आपण म्हणू शकतो ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता आहे त्यावेळेस पार्शल प्रेशर हाय कारण आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन यांच्यासोबत एकमेकांसोबत पटत नाही त्यांना जास्त प्रेशर क्रिएट करावं लागतं ऑक्सिजनला हिमोग्लोबिन सोबत बाइंड करायला सो जर एअर कमी असेल ऑक्सिजन कमी असेल तर त्यावेळेस पार्शियल प्रेशर जे आहे हे जास्त लागेल सो so, त्यावेळेस काय होईल हा राईट शिफ्ट होईल काय होईल राईट साईडला शिफ्ट आणि हे बोहर नावांच्या बोहर नावाच्या सायंटिस्टने एक्सप्लेन केलं होतं सो so, याला बोहर इफेक्ट्स म्हणतो आपण बोहर इफेक्ट्स बोहर इफेक्ट काय सांगतो ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता असेल लेस ऑक्सिजन प्रेझेंट असेल यावेळेस पार्शियल प्रेशर जास्त लागेल आणि हा जो कर नॉर्मली जो मिडमध्ये आहे तो स्लाइटली राईट साईडला शिफ्ट होईल यालाच आपण म्हणतो बोहर इफेक्ट बोहर इफेक्ट ओके देन लेफ्ट साइडलाही मूव होतो ज्यावेळेस ऑक्सिजन खूप सारा ऑक्सिजन आहे म्हणजे कोणत्याही कंडिशनला बॉडीमध्ये पण आणि बाहेर पण त्याला आपण काय म्हणतो लेफ्ट साइड मूव्ह होणे ओके लेफ्ट साइडला मूव होत आहे हा पण एक right कंडिशन okay, so, आहे या दोन्ही कंडिशन आहेत राईट साईड आणि लेफ्ट साइडला मूव्ह होण्याच्या कंडिशन ओके सो हा होता तुमचा डिसोसि ऑक्सिजन डिसोसिएशन कर सिम्पली हा असा आहे आणि यावर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि मित्रांसोबतही शेअर थँक्यू व्हेरी मच